नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, समतीतीला श्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषमतीतीला श्रीसंग केल्यास मुलगी होते असं वादग्रस्त वक्तव्य हबप इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनाद्वारे केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवरती 15 दिवसाच्या आत गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वतः केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी अनिसने नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी तपास करण्यात कसूर केल्याचा आरोप देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाई केली नाही तर आम्ही डायरेक्ट हायकोर्टात जाणार असल्याचा देखील इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तर मित्रांनो, निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर यांच्या विरोधात असणारे पुरावे जिल्हा शल्य चिकित्सकाकडे सादर केले आहे. त्यामुळे या दरम्यान पुराव्याअभावी इंदुरीकर महाराजांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूर्ण जे काही प्रकारचे सबूत आहे, पूर्ण जे काही व्हिडिओ आहे ते शोधून काढले आहे. आता हेच व्हिडिओ जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले असून 15 दिवसाच्या आत इंदुरीकरावरती कारवाई करा अशी मागणी देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे करण्यात आली. मित्रांनो, त्याचबरोबर हबप इंदुरीकर महाराज यांना 15 दिवसाच्या आत 100% अटक होणार अशी देखील ग्वाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे की तुम्ही हबप इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी उभे आहात की नाही ते सुद्धा खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल सुद्धा तुमचं मत खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.